हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वास्तविक समस्तीपूर रेल्वे विभागातील वाल्मिकी नगर आणि पाणी आवास स्थानकादरम्यान बांधलेल्या पूल क्रमांक 382 वरील लोको इंजिनच्या अनलोडर व्हॅल्यूमधून अचानक हवेचा दाब गळती सुरू झाली, त्यामुळे रेल्वे पुलाच्या मध्यभागी थांबली. हे पाहून लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट यांनी धाडस दाखवत आपला जीव धोक्यात घालून पुलावरील ट्रेन खाली रेंगाळले आणि इंजिनमधून झालेली गळती दूर करण्यासाठी निघाले. बऱ्याच प्रयत्नानंतर पायलटला इंजिनच्या अनलोडर वॉल्वोमधून हवेच्या दाबाची गळती दूर करण्यात यश आले. ट्रेन खाली पुलावर रेंगाळत असताना लोको पायलट बाहेर आला आणि ट्रेनला सुरक्षितपणे स्थानकावर घेऊन गेला. या दोघांच्या या साहसी कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. एवढ्या शहाणपणाने ट्रेन उशिरा होण्यापासून तर वाचलीच, पण मोठा अपघातही टळला. समस्तीपूर रेल्वे विभागाचे DRM विनय श्रीवास्तव यांनी लोको पायलट अजय कुमार यादव आणि सहाय्यक लोको पायलट रणजित कुमार यांना त्यांच्या धाडसासाठी 10,000 रुपयांचा पुरस्कार दिला. पॅसेंजर ट्रेन 05497 नरकटियागंज जंक्शनवरून 5:20 सुटते आणि 10:20 गोरखपूर जंक्शनला पोहोचते. ही ट्रेन 5 तास प्रवास पूर्ण करते आणि प्रवासादरम्यान 21 स्थानकांवरती थांबते. समस्तीपूर मधल्या पुलावर अचानक ट्रेन थांबवून दोन्ही लोको पायलटनी आपला जीव धोक्यात घालून इंजिनची प्रेशर लिकेज दुरुस्त करून मोठी दुर्घटना घडण्यापासून रोखली अशा लोकांची गरज आहे, अशा कमेंट्स आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.